पक्षाच्या बूथवरचा आग्रह अजितदादांनी मगाशी सांगितलं. माझी विनंती आहे, मी गेले आता 5 वर्ष 1 महिना मी अध्यक्ष झालोय, दादांनी महिने मोजलेले आहेत माझे. बरोबर आहे, पण माझे 5 वर्ष 1 महिना, मी 5 वर्ष 1 महिना महाराष्ट्रात काय सांगतोय बूथ कमिटी करत सांगतोय की नाही? 1 तास राष्ट्रवादीसाठी गेले 2 वर्ष सांगतोय. आणि बरेच जण करतायत, करत नाही तसं नाहीये, पण प्रत्येकाने 1 तास राष्ट्रवादी आणि बूथ कमिटी खरंच बांधला. आपण किती मोठ्या घोषणा दिल्या, किती भाषणं केली, ग्राउंडवर आपली फिल्डिंग नसेल तर काही खरं नाही. ज्या मतदारसंघात मागच्या 2019ला आपला विजय झाला त्या सगळ्या मतदारसंघामध्ये बूथ कमिट्या चांगल्या केलेल्या आहेत. ज्या ठिकाणी आम्ही काठावर पराभूत झालो तिथं देखील बूथ कमिट्या होत्या. जिथं बूथ कमिट्यांकडे आम्ही लक्ष दिलं नाही तिथं 30,000 40,000 आणि आमचा पराभव झाला. आणि म्हणून माझी विनंती आहे, खरं म्हणजे आता दादा तुमच्याकडे कोणी काम घेऊन आलं ना की त्याला म्हणायचं तू कुठल्या बूथ कमिटीत काम करतोस सांग, तुझी बूथ नंबर सांग, तुझं बूथ कमिटी कुठली, तुझं गाव कुठलं, एवढं जरा लिहून घ्यायला सुरुवात करा. सगळे बूथ कमिट्या करायला लागतील आणि बूथ कमिट्या केल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही हा संदेश घेऊन इथनं आपण सगळ्यांनी जायला पाहिजे.